अत्यंत महत्त्वाच्या अशा गोष्टीसाठी आज आपण कदाचित विधानभवनाच्या आवारात सभापती आणि उपाध्यक्ष आणि उपसभापती यांनी बोलवलेल्या बैठकी कदाचित पहिली झाली असेल. आणि विषय आपल्या अंदाजाने जो आहे तो महत्त्वाचा झाला. 15-20 दिवसापूर्वी विधानसभेत पावसाळी अधिवेशनातच अंदाज आला होता आणि काही कटू प्रसंग तयार झाले होते आणि या कटू प्रसंगाची परिणिती ही 12 आमदारांना वर्षासाठी निलंबित करण्यात झाली. त्याच्याविरुद्ध कोर्टात जाण्यात आलं. डायरेक्टली प्रत्यक्ष सुप्रीम कोर्टात काही आमदार गेले आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की त्याप्रमाणे उपाध्यक्षांनी अध्यक्ष म्हणून काम करत असताना आणि शासनाने पार्लमेंटरी अफेअर्स या खात्याकडनं मांडलेला ठराव हा मान्य झाला राहील, ते सस्पेन्शन रद्द केलं. 70 वर्षाच्या आपल्या लोकशाहीत प्रत्यक्ष सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करून अशा प्रकारे निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे पीठासीन अधिकारी म्हणून की ज्याचा शासनाशी आमचा काही संबंध नसतो, आमच्या पुढे काही प्रश्न जे उपस्थित झालेले आहेत, आतापर्यंत देशाच्या सर्व विधानसभेत म्हणा, विधान परिषदेत म्हणा, प्रत्यक्ष पार्लमेंट आणि राज्यसभेतही बरेच वेळा कटू प्रसंग येतात. अशा काही वेळेस तत्काळ असलेले पीठासीन अधिकारी निलंबनाचे प्रस्ताव मान्य करून घेतात, मतदान होतं, हे आपल्या सगळ्यांना विदित. सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने ह्याच्यात प्रत्यक्ष हस्तक्षेप केलेलं उदाहरण मला तर काही बघण्यात येत नाही. उपाध्यक्ष साहेब उलट डावीकडे बसले आणि माझ्याकडे सभापती म्हणून आणि उपसभापती. आमच्या पुढे प्रश्न असा पडला की सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करावा तर घटनेने दिलेले विधान भवनाचे, विधानसभेचे आणि विधान परिषदेचे, पार्लमेंटचे आणि राज्यसभेचे ह्याच्यात ज्युडिशियल इंटरफिअरन्स आपण मान्य करू का काय. दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाचा अनादर करणं आणि या कटू प्रसंगाला अजून कडवटपणाची कुठेतरी चालर देणं, असे काही प्रकार काही राज्यात घडलेले आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या परंपरेला न शोभणारं काम आम्ही न करायचं ठरवलं. आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्वीकारला, कुठलंही भाष्य त्या प्रकारे काही केले नाही. आजही मला ह्या आपल्या सर्वांच्या समोर त्याच्यावर भाष्य करायचं नाही. मग असे बोललो की आमच्या समोर जे पहिलं घटनेने दिलेलं कर्तव्य आहे की आम्ही ज्या सदनात काम करतो ते सदन नीट चालायला पाहिजे, सरकारचं कामकाज, सरकारचे कायदे, आमदारांनी त्याच्यावर केलेल्या क्रिया प्रतिक्रिया, उत्तरं, सरकारने मांडलेले सरकारी ठराव मान्य करून कायदे करण्याचं प्राथमिक काम आम्हाला करावं लागतं. आणि हे काम करत असताना अशा प्रकारचा निर्णय आल्यानंतर आमच्या तिघांचं एकमताने आज आम्ही योगायोगाने महामहिम राष्ट्राध्यक्ष इथे होते, त्यांना जाऊन आमची एक जी काही थोडीशी शंका होती ती जाऊन सांगावी म्हणून आम्ही एक निवेदन तयार केलं. आणि एक तासापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी आमची विनंती थोडक्यात दिवसात मान्य करून आम्हाला वेळ दिली. 15 मिनिटं चांगलं भाषण झालं, संवाद झाला. तिथं त्यांना जे सांगण्यात आलं आमच्याकडनं ते एकच सांगण्यात आलं की आपल्याला घटनेने दिलेले जे अधिकार आहेत राष्ट्रपतीला त्याचा वापर करून सुप्रीम कोर्टाच्या 3 कोर्टाच्या जजमेंटने, 3 कोर्टच्या जजनी हे जजमेंट दिलेले आहे, तर हायर कोर्ट
कॉन्स्टिट्यूशनल घटनात्मक कोर्ट तयार करा. कारण हा काय प्रश्न विधानसभेचा राहिलेला आहे, महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे असं काही विषय नाही. जर कामकाज करताना एखादं गैरवर्तन एखाद्या रागाच्या भरात भावनेच्या भरात एखाद्या आमदाराला झालं, आमकडून झालं, कामकाज तर पूर्ण करायला लागतं. ही जबाबदारी आमच्यावर असल्यामुळे आम्ही त्यांना तशी विनंती केली आणि त्यांनी आम्हाला साथ देऊन सांगितलं की मी हे सगळं तपासून घेईन. कारण त्यांना घटनेने अधिकार दिलेले आहेत की ते रेफरन्स करू शकतात सुप्रीम कोर्टात. आणि सुप्रीम कोर्टात रेफरन्स झाल्यानंतर सुप्रीम कोर्टात तर याचा पुनर्विचार झाला. पण मी त्यांना बोलताना एक स्पष्ट सांगितलं की केशवानंद भारती केस जी झाली 22 वर्षापूर्वी त्यात मूलभूत हक्कांना कुठं करता येणार नाही, घटनेची दुरुस्ती करता येणार नाही अशा प्रकारचं जजमेंट झालं. आता घटनेचे अनेक जे बेसिक फीचर्स आहेत, फंडामेंटल फीचर्स आहेत, त्यात एका बाजूला एक्झिक्युटिव्ह, दुसऱ्या बाजूला लेजिस्लेटिव्ह आणि तिसऱ्या बाजूला ज्युडिशरी, ज्याला तांत्रिक भाषेत सेपरेशन ऑफ पॉवर्स म्हणतो, ज्याला त्याला आपलं क्षेत्र वाटून दिलेलं आहे. पण सेपरेशन ऑफ पॉवर्समध्ये एका अंगाने एका क्षेत्राने दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करू नये अशी वैयक्तिक कायद्याचा अभ्यासक म्हणून माझी माहिती होती. आणि तेच मी राष्ट्रपतींना सांगितलं की बेसिक स्ट्रक्चरला जर धक्का लागला असेल तर फॉर वन्स अँड ऑल एकदाच काहीतरी ज्युडिशियल इंटरव्हेन्शन हे अलाउड आहे की नाही हे सुप्रीम कोर्टाच्या उच्च कोर्टाकडनं, मोठ्या कोर्टाकडनं, लार्जर बेंचकडनं ठरवून घ्या आणि त्याचा फायदा तोटा काही होणार नाही आहे, झाला तर फायदाच होणार आहे अशा प्रकारची विनंती आम्ही केलेली आहे. सुप्रीम कोर्टाचा योग्य तो आधार आम्ही राखलेला आहे. कुठेही कठोरपणे ज्युडिशरी आणि आमचं विधानभवन याचं कुठेही आणलेलं नाही आहे. 11-12 आमदार आहेत ते यायला लागलेले आहेत, त्यांचे सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत. परंतु घटनात्मक पेच प्रसंगावर घटनेने दिलेले राष्ट्रपतींना जे अधिकार आहेत त्याचा वापर करून आपण याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करणार आहोत. एवढं सांगण्यासाठी ही महत्त्वाची अशी प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतलेली आहे. आपल्याला काही विचारायचं असेल तर मोकळेपणाने आपण विचारावं. आपल्याला प्रेस नोट वाटण्यात येईल किंवा आलेली आहे मला माहीत नाही, परंतु निश्चितच वाटलेलं आहे. योग्य त्या पद्धतीने याला प्रसिद्धी मिळावी अशी माझी आपल्याला विनंती राहील.